वकिलाचा मुलगा वकील, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, शिक्षकाचा शिक्षक, अगदी असंच मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सची मुलं बऱ्याचदा अभिनय क्षेत्रातच येतात. पण या मुलांनी मात्र वेगळं करिअर निवडलंय. कोण आहेत ही स्टार किड्स, चला जाणून घेऊयात. जान्हवी मेहता. जान्हवी मेहता अभिनेत्री जुही चावला आणि उद्योगपती जय मेहता यांची मुलगी आहे आणि तिला बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा नाही हे लवकर स्पष्ट झालंय. उलट तिने कबूल केलं आहे की तिला लेखन आवडतं आणि भविष्यात असंच करत राहण्याची तिची इच्छा सुद्धा आहे. जान्हवीला आयपीएल मेगा लिलावात शेवटचं पाहिलं जेव्हा तिने सुहाना आणि आर्यन खान सोबत स्टार्सने भरलेल्या टेबलवर कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्रिशला दत्त. त्रिशला ही संजय दत्तची मुलगी आहे. चित्रपटांची निवड करून सोपा मार्ग काढण्याऐवजी त्रिशलाने कायद्याचं शिक्षण घेतलंय. ती एक फौजदारी वकील आणि व्यावसायिक सुद्धा आहे. ती सध्या ड्रीम ट्रेसेस हेअर एक्सटेन्शनची मालक आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्यानंदा नवेली हिने देखील तिची आई श्वेतानंदा यांच्या पावलावर पाऊल टाकले आणि बॉलिवूडमध्ये नाही परंतु स्वतःची ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर तिने तिच्या मैत्रिणींसोबत आरा हेल्थ नावाच्या महिला केंद्रित आरोग्य सेवा सुविधाची सहस्थापना केली आहे. अंशुला कपूर. अर्जुन कपूरची बहीण अंशुला ही कोलंबिया विद्यापीठाची पदवीधर आहे. तिच्या निवडलेल्या व्यवसायाचा मनोरंजन जगाशी काहीही संबंध नाहीये. तिने गुगलच्या जाहिरात विभागात काम केले. तिने ऋतिक रोशनच्या क्रीडा व्यवसायात सुद्धा काम केले. आता तिची स्वतःची क्राऊड फंडिंग साईट सुद्धा आहे. वेदांत माधवन. अभिनेते आर माधवनने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आता त्यांचा मुलगा वेदांत माधवन ही स्वतःची यशोगाथा तयार करण्याच्या तयारीत आहे. वेदांत हा राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आहे. तो आता 2026 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेतो. तर हे होते स्टार किड्स, ज्यांनी मनोरंजन क्षेत्राऐवजी स्वतःचं एक वेगळं करिअर निवडलंय. तुम्हाला या स्टार किड्स बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक आणि शेअर करा. आणि हो, चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब सुद्धा करा.